आपल्या सोबत बसलेले आहे संजय कुरपाटे सर, हे हिंगणा मतदारसंघातले कर्तव्यनिष्ठ आणि माजी ग्राम पंचायत सदस्य आहेत. त्यांनी आपली कारकिर्दीमध्ये पुष्कळ भाजपाचे कामं केले आहे पार्टीचे. आम्ही जाणून घेऊ त्यांच्याकडनं की सर यावेळचे आपले मुद्दे काय आणि आपल्या मतदारसंघामध्ये मतदारांचे काय काय समस्या आहे त्याबद्दल तुम्ही थोडा माहिती द्यायचा. नमस्कार, मी संजय विनायकराव हुरपाटे, मंत्री सचिव भाजपा हिंगणा मंडळ व माजी ग्रामपंचायत सदस्य वानाडोंगरी. सर, यावेळ आगामी 2 महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत, यासाठी आपली काय तयारी आहे आणि विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी कामाचा काय आढावा घेतला, तुम्ही त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आता पुढल्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन राहिल्या आहे, त्याच्यात मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि आमदार समीरभाऊ मेघे हे सुद्धा प्रयत्नशील आहे. तर आता आपण बघू काय पक्ष निर्णय घेते. यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि राहिला विकासाचा मुद्दा, क्षेत्रामध्ये विकास भरपूर झाला आहे पण अजून काही विकास जो काही बाकी आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज हिंगणा रोड एवढा खराब होऊन आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, दुसरा विकास, आज जे वाडी आणि वानाडोंगरी तहसील विना जलाशय आहे, विना जलाशयामध्ये आज पाण्याच्या साठ्याची क्षमता 25% आहे आणि 75% माती आहे. ज्या दिवशी आपण हे 75% माती काढून फेकू त्या दिवशी हिंगणा विना नदीला पाणी सुटेल, तेव्हा पाण्याचा प्रश्न म्हणजे कोणाच्या विहिरी आणि बोर आटणार नाही. जर पक्षश्रेष्ठीने तुम्हाला संधी दिली हिंगणा मतदारसंघामध्ये मतदारासाठी काही करायच्या विकास कार्य करण्यासाठी जर संधी दिली तर तुम्ही त्याबद्दल कशी आपले कर्तव्य निभावणार त्याबद्दल? पक्षाने संधी दिली स्पेशल कॅमेरा आहे म्हणून होत आहे. आमच्या तिथून चॅनल वरून राहत ना, तुमच्या याच्यात क्लिअरिटी नाही येऊ शकली. तर आपण निवडून आल्यानंतर जे काही गोरगरिबाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, ह्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ. आजही हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये पुष्कळ असे ठिकाण आहे, तिथे रस्त्यावर वाहनाची कोंडी आहे, अतिक्रमण केलेलं आहे, बेकायदेशीर रीत्या वाहने पळून राहतात, रस्त्यात खड्डे आहेत, यामुळे अपघाताची संख्या पण वाढलेली आहे. त्यासाठी तुमची काय पुढची भूमिका राहणार त्या कमी करण्याकडे? त्यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे हा रोड जो आज चांगला बनायला पाहिजे होता, मेट्रो तर येणार आहे, मेट्रो याला वेळ आहे. आणि दुसरी गोष्ट, जे जड वाहतुकीचं ह्या रोडनं जास्त ट्रॅफिक आहे, हे ट्रॅफिक गुमगाव टर्निंगवरून आउटर रिंग रोडनं वाडीवरून वडधामण्याला येणारे म्हणजे जे काही MRDCला येणारे ट्रक आहे त्या रोडनं यायला पाहिजे. हे मोठ्या गाड्या, मोठ्या लोडिंग गाड्या सर्व हिंगणा रोडनं चालतात, ह्या आपण गाड्या बंद करू. महिंद्राचे ट्रॅक्टरचे ट्रक आहेत ते अमरनगरवरून सरळ महिंद्रा डेपोला जाऊ शकते पण ते वानाडोंगरीवरूनच जातात, यांची आपण व्यवस्था करू. हा जो काही विकासाचा मुद्दा आहे याच्याकडे आपण जास्तीत जास्त गांभीर्याने लक्ष देऊ. इथे इंडस्ट्रीयल बेल्ट असल्यामुळे हिंगणा क्षेत्रात असे पुष्कळ युनिट आहे, यात ते तर बंद पडलेलं आहे, त्याचं काम अपूर्ण आणि अधुरा आहे. हो, त्याला पूर्ण मार्गी लावण्याकरिता आपली पुढची काय कार्यपद्धती नियोजन असेल त्याबद्दल सांगा. आपण निवडून आल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जे बुट्टीबोरी आणि हिंगणा MRDC आहे, हिंगणा MRDCमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज फॅक्टऱ्या बंद झाल्या आहे, आपण यांच्याकडे दुरुस्त करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी आणि
कामगाराला काम मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू. पुढे निवडणुका लागणार आहे, यापूर्वी पण तुम्ही मतदारसंघा मतदारांसोबत तुमचा थेट संपर्क होता. आजही तुम्ही पार्टीचे कर्तव्यनिष्ठ सेवक आहेत, कर्तृत्ववान सेवक आहे. तुमचं जनसंपर्क अभियान आजही सुरू आहे, तर पुढे जर पार्टीने तुम्हाला तिकीट दिली, उमेदवारी तुमची जाहीर केली, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देणार मतदारांना याबद्दल? मतदारांना आपण मेसेज, पार्टीने जर तिकीट दिली, आपल्याला संधी दिली, तर मतदार जास्तीत जास्त लोक उत्सुक आहे आणि आपण त्यांच्या विकासाकडे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ. शेवटी तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय आव्हान करणार की मला का तिकीट मला दिलीच पाहिजे याबद्दल तुम्ही काय त्यांना आव्हान करणार? मी 2014 निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवारी अर्ज फॉर्म सबमिट केला होता, पण काही राजकीय दबावापोटी तो माझा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. नंतर मी कमळाचा बिल्ला खिशाला लावून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं आणि समीर मेघे साहेबांना निवडून आणलं. तेव्हापासून लोकांच्या नजरेमध्ये, जनतेच्या नजरेत आपल्याविषयी भावना चांगल्याच आहे. पुढे आपलं मताधिक्य भाजपा पार्टीचे मताधिक्य मजबूत करण्यासाठी आपले काय मोठ बांधणी आहे, काय मोर्चे बांधणी आहे त्याबद्दल बोला. भारतीय जनता पार्टीचे मताधिक्य म्हणजे आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि सर्वीकडे माहिती आहे, माझी ओळख सर्व गावागावामध्ये लहान मोठ्या व्यक्तीपासून सर्व लोक चांगल्या पद्धतीनं ओळखतात आणि आपण विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ. प्रेक्षकांनो, हे होते संजय गुरुपाटे, तडफदार भाजपाचे कार्यकर्ते, कर्तव्यनिष्ठ राहिलेले कर्तृत्ववान व्यक्ती आहे. त्यांनी आमच्यासोबत दिलखुलास संवाद केला आमच्या चॅनलसोबत, त्याबद्दल आमच्या त्यांना अभिनंदन. मी SRTV न्यूजसोबत, नॅशनल न्यूज. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.